कोविड के तीसरी लहर का खतरा देखते हुए अमरावती में प्रशासन तैयार है। प्रशासन द्वारा 100 बेड का अस्पताल तैयार किया गया है। कोरोना की दूसरी लहर अमरावती जिले से शुरू हुई थी, इसलिए इस बार अमरावती जिले में बड़े पैमाने में आसपास के जिले से बल्कि मध्य प्रदेश से बड़े पैमाने में मरीज इलाज के लिए आ रहे थे। फिलहाल ओमिक्रॉन का खतरा ध्यान में रखते हुए स्वास्थ्य प्रशासन ने अमेरिकन इंडिया फाउंडेशन द्वारा कोविड हॉस्पिटल के पीछे 100 बेड का सभी सुविधाओं से लैस पोर्टेबल कोविड केयर यूनिट बनाया है, जिसमें वेंटिलेटर आईसीयू बेड की व्यवस्था की गई है। पोर्टेबल कोविड केयर यूनिट पूरी तरह वातानुकूलित है, बल्कि टॉयलेट बाथरूम की व्यवस्था अंदर ही की गई है। तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी 100 खाटाचं मॉड्युलर फॅब्रिकेटेड हॉस्पिटल आम्हाला मिळालेलं आहे। यामध्ये 8 आमचे व्हेंटिलेटरचे बेड्स आहेत, 26 ऑक्सिजनचे बेड्स आहे आणि इतर 66 ते नॉर्मल बेड्स आहेत। या ठिकाणी ऑक्सिजनची सोय आहे, व्हेंटिलेटर्स आहेत, याला ऑक्सिजनचा प्लँटसुद्धा जोडलेला आहे। आमचं लिक्विड ऑक्सिजन टँकची सुद्धा या हॉस्पिटलसाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे। जर तिसरी लाट आलीच तर हे एक सुसज्ज असं रुग्णालय आपल्यासाठी तयार आहे अमरावतीमध्ये। आणि याला थोडंसं आमची जी अडचण आहे ती म्हणजे आता फायर ओनर्सची, पण ती पण आता लवकर मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। कशा या जिल्ह्याला आपण आपलं जे सुपर सिटीमध्ये जे आपल्या रुग्णसंख्या 400-450 गेली होती आणि अशा वेळेस मग आम्हाला एक वाटत होतं की कदाचित आपल्याला हॉस्पिटल अपुरं पडेल का, तर ती निश्चितच आता यावेळेस असं भासणार नाही, कारण का हे 100 बेड्स आहेत। आपण बाकी ठिकाणीसुद्धा आता जिल्ह्यांमध्ये संख्या वाढवलेल्या, अचलपूरची कॅपॅसिटी वाढवलेली आहे, धारणीला रुग्णचं केलेलं आहे, मोझरीला आपलं 100 खाटांचं रुग्णालय आहे आणि इतर जिल्ह्यात सगळ्याच ठिकाणी अशा दृष्टीनं खाटा निर्माण केल्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही याची मला खात्री आहे।